स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचं प्रकरण सरन्यायाधीशांसमोर आता मांडलं जाईल. सकाळी 10:30 हे प्रकरण मेन्शन केलं जाणार आहे. एक नवी तारीख तातडीनं मिळणार का याची आता उत्सुकता आहे. प्रशांत कदम माहिती देतात. प्रशांत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुनावणी सातत्यानं लांबणीवर पडते, आता पुढची पावलं कशी उचलली जातात? ज्ञानदा, काल सुद्धा हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या लिस्टमध्ये होतं, पण ते दिवसभरामध्ये सुनावणीसाठी येऊ शकलेलं नव्हतं आणि त्यामुळं ऑगस्ट महिन्यापासून मागच्या सातत्यानं चर्चा आहे की हे प्रकरण नेमकं सुनावणीला कधी येणार. आता जी सुप्रीम कोर्टाची वेबसाईट आहे त्याच्यावरती ही कम्प्युटराइज तारीख या प्रकरणाची पुढची दिसते, ती 21 मार्च. जर हे प्रकरण इतक्या लांबणीवरती गेलं तर साहजिकच निवडणुकांच्या वेळापत्रकावरती त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आज सकाळी 10:30 सुप्रीम कोर्टाचं जे दैनंदिन रुटीन आहे त्याच्यानुसार सरन्यायाधीशांसमोर काही तातडीची प्रकरणं मेन्शन केली जात असतात, त्यानुसार आज याचिकाकर्त्यांचे वकील हे प्रकरण मेन्शन करतील आणि त्या म्हणजे त्यावेळी आपल्याला कळेल की पुढची तारीख नेमकी किती तातडीची मिळतीय. ती जर 21 मार्चच्या आधीची मिळाली, तातडीची मिळाली, तर कदाचित हे प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर सुनावणीला येऊ शकतं. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.